भद्रेश आर मल्या कॅनरा कॉलेज. नमस्कार सगळ्यांक. तू कसं शिकता असं? मिगेल ग्रॅज्युएशन झाला, हा बी बी ए शिकला. ग्रॅज्युएशन खंच्यान झालं? बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बॅचलर ऑफ बिझनेस. कॉलेज वातावरणा भितर एकदम मादक वस्तू गांजा हाचे प्रयोग चड जाता असं आम्ही केन्नाय पत्रिकेर वाचता असताचे. आणि आमकां मालगड्यांक ते पळोवन मनाक एक वायट दिसता आसता, ते कसलें अशें जालां म्हणून. हांव तूं सत्य आसा म्हूण दिसता की तुका की पत्रिके भितर जी बरो चड जाता की की आसा जाल्यार ताका कसलें एक आमकां एक सोल्युशन आसा. पत्रिकेर अशी बरोवचं जायना म्हळ्यार कसलेंय तांत भितर एक विशय आसूं का आसा म्हणून. तशें हांव मिगेल प्रकार आस म्हूण हांव लेखतां. ते सम करूंक आमगेल कसो की आमगेले पोलीस आस की तांणी प्र मस्त तांगेले विजिलन्स मस्त आसूं का म्हूण हांव लेखतां. ह्या कॉलेजात तांणी कसलें सम करूं जायना आडळीत मंडळीच्या हातांत त्या हातांत ना म्हूण दिसता. वय जाल्यार पोलीस म्हणून एक जे आसूं का ताचे खातीर एक विंगडच एक विजिलन्स फोर्स तांणी क्रिएट कर न्हू. पोलीस म्हळ्यार ते मस्त चड जाता ताचे खातीरच एक मादक वस्तू खातीर म्हणून एक विंगड फोर्स करता म्हूण हांव लेखता. ओन्ली कन्सर्न कसं म्हणलं हे प्रॉब्लम. येस हे प्रॉब्लम आता आता विद्यार्थी समुदायानची ताका कसलं सोल्युशन घेऊचे साध्य आस की विद्यार्थी समुदायान घेऊचे जाय अशें ना. It is everything, it is an external force. No, but then what I think sir is also coming to, when you are especially graduate mantana, why? You are a matured individual. So, yes. So, individual students are responsibility asthana. Why? So, self-awareness. Why? Self-awareness asuka. Why? That, jalar sakra le mindset ekka like asana na. Some way, so, how do you create that awareness? That mindset, at ta at wingard pura kami peer pressure manta so asala kai ek class la ri magir ta kasana ta gel friends tashi jatta chi manta chi so thai ek kam ke ek self awareness as ka or rather resistance manta par tasal kasale ammi tantu include jay na tashi so ta age manta na am ka titl maturity astna ate ek degree astna but at at generation ata na mun dis ki ita ke asal cases chadta asam. अवेअरनेस म्हणजे तुम्ही म्हणला वरीची आम्ही सेल्फ अवेअरनेस जाऊ का जर जाता नाही तर म्हणजे तुम्ही म्हणला वरीची पियर प्रेशर तंत भीत पळून आणि पळ गमत करता साची अशी तशी म्हणून पळय तंत भीत पळून तर इन्वॉल्व जाता साची त्या सेल्फ अवेअरनेस हाडूक खातीर आम्ही ॲडमिनिस्ट्रेशन असूनची लाईक वीकली एक दिवस ताचे खातीर म्हणून दोरची तशी कसले कार्यक्रम करू येतात म्हणून हांव लेखता. तुला आता ग्रॅज्युएशन झाला म्हणाल तू वयले जॉब अजून मेळा की तू त्यांच्या जॉब परत सुद्धा त्यांचं फर्स्ट क्वेश्चन आमकां निमगेच म्हणाल तुका एक्सपिरियन्स असू हा म्हणून तशें म्हाका कसले एक्सपिरियन्स ना आशिल्लो जॉब सोदिताना तशें हांव वचून आतां कोजंटा भितर सर्वला. ओके भद्रेश आतां तुगेलें ऑलरेडी ग्रॅज्युएशन जालां सो यू आर द क्वॉलिफाईड पर्सन. तूं कसले एक स्टार्टअप ओपन करचे जो स्टार्ट करचे एक आयडिया जो आसा की तुगेले स्वंत कसले कोर न्हू इतें म्हळ्यार एम्प्लॉयमेंट क्रिएटींग ऑल्सो इज अ इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ सोसायटी. सो तूं एक स्टार्टअप केल्यार मस्त जेन्ना काम मेळचें तसले एक चान्सीस आसा तुगेले अंडर आनी तुगेले थ्रू. सो तसले कसले आयडिया आसा तुगेले मातें स्टार्टअप बिझनेस स्टार्ट करचे म्हाका प्लॅन आसा जाल्यार द मेन कन्सर्न इज द कॅपिटल. आतां मेला कॅपिटल ना तशें न्हू आय एम वर्कींग आय बिल्ड माय कॅपिटल ग्रॅज्युअली देन आय एम थिंकिंग ऑफ अ स्टार्टअप. टू हॅव अ स्टार्टअप आय डोंट थिंक सो यू रिक्वायर कॅपिटल एज सच. यू रिक्वायर ओनली ह्युमन कॅपिटल अँड ह्युमन ब्रेन. इट्स अ मेन थिंग. येस कॅपिटल कम बाय इट सेल्फ. डू यू नो दॅट? या आय नो. तुका आयडिया. Yes. And you want some good people with you, work out some ideas. Capital is there today. Yes. There is enough banks are lending for the startup industry and everywhere it is very freely available. It's only an idea that can create a business enterprise. Yeah, I'm accumulating that idea too with the like capital. Like I should have some amount with me itself, right? Or else they'll be the whole partner, like they'll get the more stake. So for my stake and for my idea I am
accumulating you can start with as less as 1 lakh per month per capita whatever yeah, you want yes, you can start 1 lakh is enough for you no 1 lakh is not enough it's enough because there enough for bank as all are lending to you everyone is there to lend you mm-hmm. just have 1 lakh you can start your startup enterprise okay to yeddolta esal kasale karyakramak bhag getilasgi want getilasgi na na yasure pante uchavanga aso konkani kasale tugal contribution kasane asgi mala kanche iru parashar porte ek one bar uchuru parashar pora vajju uchuru parashar pora kai vachune ek delivery karche uchuru parashar pora म्हणजे उत्तर तशी कसले ना जला राव कोंकणी प्रथम आणि द्वितीय एक्झाम बरेला खंचे कोंकणी प्रथम आणि द्वितीय एक्झाम आमच्या स्कूला आशिला व्हेरी गुड एथ आणि नाईन्थ स्टँडर्ड असताना बरोन असेल एक्झाम सर्टिफिकेट सही मिळला मला ओके थँक्यू धन्यवाद भद्रेश Next, Deeksha Pai P, St. Aloysius PU College, MSc Biotechnology. Kasal Namaskar. Aav MSc karte sir. As. MSc karta as. Wait, MSc. MSc kasal subject as kiran. Biochemistry. Biochemistry. Okay. Aaji college शिक्षणांत एक लव जिहाद म्हणून एक प्रॉब्लम असं म्हणून लोक सांगतात पत्रिकेत वाचूक मिळता हे सत्य वे तुझा अनुभव काही नसवं नॉलेज हा तुक नॉलेज ना तू वाचला मग पेपरार वाचला अशी पुरा असं म्हणून न्यूज सांगतात हांव ते एक्सपिरियन्स करनी आनी हांव कोणाक पळयन तूं पळयन दॅट्स वॉट यू आर ट्रायिंग टू से सो तुगेलें शिकवण्याचें मात तुगेलें एटेन्शन आसता दुसरें कसलें तुका हेजे चड तूं पळोवन घेना वही म्हणरी चडटे जावन आमी खंयच्या मन दिताच म्हणरी आमगेलें सुत्तुमुत्तू कसो जाता सर हांवें तें दिलें न्हू सुत्तुमुत्तू येन जाता म्हणरी आमी त्या सिच्युएशनान तूं कोणी लग्गी जनाले जो ते एक्सपीरियंस केला तीन वॉल झाला तू कळत असेल तीन वॉल झाले री आमको चर्ड विषय ते जे कळत अदरवाइज समगेले अनुभव आ क्या नाते ए नतलरी आमगे नॉलेज सर्प होऊन असते ते विषय त्या विषय तू मस्त वाजिले ले ना यू आर नेवर बॉदर्ड टू रीड अबाउट दे वही तितले इंटरेस्ट ओके फाइन कसन ए ना ऑडना आता तू दुसरे कसले फाइन आर्ट्स अंत तू कुमे देसने फाइन आर्ट्स अंत तू म्हणरी वै हांव सिंगिंगांतू स्वल्प इंट्रस्ट आशिल्ली म्हाका सिंगींग आसता कसं तूं सिंग करता हांव एक्चुली शास्त्रीय संगीत शिकिल्लें आसा शास्त्रीय संगीत शिकिल्लें आसता वेरी गूड कसलें शास्त्रीय संगीत शिकलें तूं शास्त्रीय संगीता म्हणल्यार तांतू किर्तने मागीर स्वल्पुर किर्तन शास्त्रीय संगीता हांत भितर वयली स्तराची की सकलच्या स्तराची कीर्तन म्हणल्यार शास्त्रीय संगीतांत वयल स्तराचे म्हणल्यार चड अध्ययन केलेलें अभ्यास केलेले वेरायटी की उण अभ्यास केलेले वेरायटी हांव सांगेन कळ समजलं शिकयतना मागीर एब्सोल्युटली रायट तो शास्त्रीय संगीताचे वयल स्तर म्हणल्यार कसं ना तेच कीर्तन आतां म्हणून तुला मागीर येत म्हणाल म्हणल्यार त्या स्वल्प सुराच आनी चड नॉलेज जावका किर्तन किर्तन रागाक चड जावका की किर्तनेक चड जावका म्हणल्यार सुरेत आनी बेसीक राग आनी शिकयता ओके दिक्षा तुका हांव एक डिफरंट क्वेश्चन दिवंक दिता कितें म्हणल्यार तुका तितली मॅच्युरिटी आसा हें आन्सर कर तितलें म्हण हांव लेखतां आतां समाज वाडूं कजेल्यार शिक्षण जावका काम जावका आर्थीक ते फायनान्शियली इंडिपेंडन्स जावका पुरो सम जाल्यार समाज वाडूं कजेल्यार समाजांत जनाल नंबर जाय जावका तशें जाल्यार वैवाहीक जिवन ऑर वर्डिके विशयार तुगेलो अभिप्राय कसो जाल्यार म्हणल्यार खंयची बेसीसार न्हू तसो म्हणल्यार आतां चेड शिकू न्हू वर्डीक नाका प्रमाण तांची ऑर जावका म्हणची आफ्टर 30 आय वील मॅरी तशें पुरो म्हूण सांगू न्हू या डिले करताची नातल्या केलो जन म्हाका वर्डीक नाका म्हूण बसतले जन आसाची सो तुगेलो विचार कसो जाल्यार आजी बाई
तशी कोर्चन जमणो मिगेल एक अभिप्राय म्हणरी आत कोणाकी वर्डीक जत्तरी शिकू का जो काम वच का म्हणजे तांकां सपोर्ट करतले जन सुका तशें म्हणटना तांणी वर्डीक नाका म्हूण सांगचे नंबर सर पूणी जातले एस्पेशली फॉर फिमेल्स म्हूण म्हाका दिसता तशें दिक्षा आमी कोंकणी उलोवपी लोक मस्त बुद्दवंत लोक म्हूण सांगून म्हाका आयकून आयकून कान्ना केप्पी जावन गेला प्रत्येक स्टेज आनी सांगची सगळ्यांनी तेंचे बुद्दवंत लोक म्हूण तो कसो करता म्हणल्यार विशय विंगड तशें वय की न्ही ओपोचो त्या विशयी हा तरी आमकां आजी कोंकणी संविधानाली आमकां आमगेल्या कोंकणी भाशेक स्थानमान मेळ्ळा कांय एक कितले आठगी णवगी आठ भाशां पैकी एक अशें पुरो आमी नवाय आज प्रयोजन म्हळ्यार आमी प्रत्येकान निमगे करची आतां हांव सी विनायक हॉल आयला रे ह्या प्रोग्रामाक कसो मेळटा म्हूण तूं कसो न्ही खंय आपय म्हाका कसो लाभ म्हूण निमगुजे ना आमी तशें दाखोवन हे आमगेल भास संविधानारी रेकॉग्नायज जाल्यार दाखोवन आमकां कसो मेळटा म्हूण सांगू येत आमकां प्रयोजन कसो लाय म्हूण म्हळ्यार आमगेले एक फुली गोवमेंटान रेकॉग्नायज केला म्हळ्यार ते भाशेन तुजो ते आनी तूं कसं की एक हे आस म्हणूची म्हणून कसं की एक स्ट्रेंथ जो कसं नाही ते हांत आस ताजे खातीर तांणी रेकॉग्नायज केला म्हूण सांगू न्हू म्हाका वय वय रेकॉग्नायज केला आमकां बरं वय ताजे नेम कसो प्रयोजन म्हणून तूं चिक्की त्या विशयान तूं स्टडी केलें लायक तूं एक चार जाणां सांगचे बरें जाता मुखार सो ओके नेक्स्ट स्वाती भट कॅनरा इवनिंग कॉलेज थर्ड बी कॉम स्वाती भट जे स्वाती नायक कॅनरा कॉलेज सगळ्यांके नमस्कार हांव बी कॉम ग्रॅज्युएट जावन बेझेंट वुमन्स कॉलेजान तूं फस्ट इयर एम कॉम शिकतास हांवें पयलीं रापून आशिल्लें एक सिनेम पळय तुवें म्हण निमगेलें वय वय तूं आशिल्लो आयकल्लें तशी हांव आतां तुका निमगीत तुगेल मठाक आनी तिगेल मठाक म्हणल्यार ते लेवलाक शिक्षणाक तांत फरक आसा एक आपवादान आमकां केन्नाय मेळता आयकुचें मेळटा म्हणून म्हणल्यार हे सिनेमा जगत्यान मनोवैखल्य केलां सान प्रयेच्यांक टिनेजर्स तांगेलें चिंतन बदल करून सोडटा सिनेमा द वे द मुवीज आर प्रोजेक्टेड अशें म्हणलें केन्ना हांवें वाचचें बरोवचेक जेन्ना उलोवचें आमकां एक पडटा तूं कसो म्हणटा सिनेमा वयी आमी खंयची पळोवंक म्हूण इश्ट पावता ताजे प्रकार डिपेंड जाता आमी पेरंट्स खंयची फिल्म सांत करून खंयची फिल्म खंयची कल्चर दिताची ताजे प्रकार फिल्म पळोवच्या वता चेडूं ऑर्डर तरी आमी चूज करता म्हूण चिंतून न्ही वय जाल्यार प्रश्न तो न्ही प्रश्न सिनेमान भितरी अशी आशिल्ली निमित्त जनरल पॉप्युलेशनाक जनरल पॉप्युलेशनाक ताजे ना मस्त मना भितरी ताका धपक बसता मग तांकां चिंतन हें तूं व्यत्यास येता सिरियल्स पुराय तशी आसताची मनोचिंतन विंगड करता तांकां एक वाटेर चिंतन करचें सोणा अशें म्हणल्यार तूं सिरियल्स पळयत की खंयची आं पळयता सिरियल्स पळयता खंयचेय सिरियल्सां भितर तुका एक व्यतिरिक्त चिंतन म्हूण दिसता की म्हाका तुज्या इन क्वेश्चन खंयचेय सिरियला भितर तुगेलो मायंड डायवर्ट करता आसलें तुगेलें म्हळ्यार तुका मात न्हय जनरल पॉप्युलेशन यंगस्टर्सांक तशें आमी यंगस्टर्स म्हळ्यार एक टिनेजर्स म्हूण धरया तेर दाखोवन 13 दाखोवन एक 20 थंय 20 प्लस थंय अशी ही सिरियल्सां भितर द वे द लायफ इज प्रोजेक्टेड जिवनशैली दाखोवची क्रम आस पळय ताजे ना मायंडा भितर एकदम प्रभाव जाता तांगेलें चिंतन बदलता देर मायंड इज डायवर्टेड अशें म्हूण म्हणटाची मुगेल प्रकार डायवर्ट जायश ना कसलो म्हळ्यार आमी आमगेलें मन स्थिर दवरलें रे डायवर्ट जायना ते जस्ट काणी म्हूण लेखोवका आमी आमगेलें जिवन अडवर्टिसूचन तांतू कसो चांग आसता मात्र घेवका वायट तेय सोड स्ट्रेंथा वयर आसता वय स्ट्रेंथा वयर आसता ते पुरो आमगेलें मनाचें मँटल
कंडीशन. तू आता बी कॉम शिकतास म्हणलंय? बी कॉम झालं झालं. हां, नेक्स्ट कसं तुला आयडिया असतं? आता एम कॉम करतो. एम कॉम करतास? एम कॉम करून सी ए जाऊ करू आयडियास की एम कॉम असं जॉब हो आयडी की वही एम कॉम जाऊ नो लेक्चरर प्रोफेशन एंटर जाऊ या म्हणून लेक्चरर पोस्ट वही लेक्चरर पोस्ट होते गेले तक मस्त आहे असं कसलं आहे कोणती डिग्री जाऊ वही पी एच डी जाऊ का त्या करू आयडियास की तुका वही तदन कसं तक जाऊ का पडत पुरा हा करू इष्ट पवतात मेल दोन वर्ष शिकून जातात तदन तक कसं क्रायटेरिया कंडिशन्स अप्लाय जातात त्या पुरा हा करू इष्ट पवत बेस्ट ऑफ लक जाऊ बरे जाऊ इथं. आता हे पुरा आम्ही निमगेलेलं प्रश्न एक तू तुगेलं सांगलं ऑन युअर ओन तू कसलं सांगोस की आमक सांगते असं वी वॉन्ट टू लिसन टू यू. विषय म्हणलं सांगू आम्ही फाईन आर्ट्स आय आस्क यू वन मोर क्वेश्चन फाईन आर्ट इतले जाणां निमगेलें फाईन आर्ट्स भितर तुका तुकांचे फाईन आर्ट्सां भितर इंट्रस्ट आस स्वाती तुगेले गरकडे टिकेची कोंकणी हवा म्हणटाचे असं म्हणून हांव लेखतां तुगेले अम्मा नेम ती अम्मा बहुशा लेट कमर दावन येवन नवाय पूड कोंकणी ऍक्टिव्ह काम करत असेल गोत ना म्हाका आर्थ करत अस कवितांनी बरत बरयत अस ताजे कसं परिणाम तुगेले वेळ अस गी तिगेल मी ती हांव एक कडे इंटर कॉलेज कोंकणी कॉम्पिटिशन पुरा पार्टिसिपेट केलेलं असं ते प्राईज आहे पुरा मिळालं असं. व्हेरी गुड. खाई आहे हे हंगा मिलाग्रेस की ॲग्नेस कॉलेज आशिले कॉम्पिटिशन तशी कॉलेज आतून पेटयलं आमके ग्रुप करून ते कवन वाचन केलेलं असं हांवें तरी कोंकणी विषयी तू वाजीत की वाजिता तरी कोंकणी तू अमके जवळ काही ज्ञानपीठ प्रशस्ती मिळलेली असं कोंकणी भाषेरी बरेलेल्या गोत ना कन्नड आम्ही तर कोणाक ज्ञानपीठ मिळालं गोत असं की ऐकल्या ऐकल्या नाव येणा नाव उडगास येत नाव उडगास येणा. ओके तू कोंकणी वाचता म्हणून म्हणलं कसलं वाचला तू कोंकणी मी लांब केलो कवन कहाणी पर बरेत तेव्हा बरेता वही ती बरेता ती बरेल तू वाचला वही वाजित. व्हेरी गुड. तू कत वाचून सांगते तात की असं की तुगेल पॉकेटात ना तिगेल पॉकेट आस की ना हा जाणे ना आज कोंकणी विषय निमगी तमिळ लेखरी दिणे. ओके स्वाती थँक्यू. नेक्स्ट आशिष नायक कॅनरा कॉलेज. सगळ्यांक नमस्कार. माझं नाव आशिष. हा एम एस सी मॅथ्स करता असा. ओके आशिष तू कॉडियल चर्च म्हणून लेखता हांव. आज आम्ही आता रेकॉर्डिंग जत्ता असं त्या आम्ही जी एस बी म्हणून एक प्रोग्रॅमचे 12th एपिसोड म्हणून तुका गोत्त असं म्हणून हांव लेखता. It is going to be broadcasted on V4 News 24/7. Yes. Good this morning lekta haje previous episodes at already 11 shoot jaunu already broadcast telecast jalla so tu kanche episode pade lagi na na aaj vishay to got na shile na got na shile. Okay khada seva samstha sa pade asal seva samstha ata mi shikshana ka mast pura kaam karta asta ji हे तू गोत असं समाजा भितर ओल्ड एज होम कोरका म्हणून एक चिंतन असं ओल्ड एज होम म्हणून कळ ना ओल्ड एज होमात तू कोण प्राय झालेलं आहे जाणते लोक म्हणता आम्ही त्यांना रातच्या का एक सवलत कोण देऊ का समाजाचे एक उत्पन्न म्हणजे थोडेच आमकां झालेलं आहे आमगेले दुडुकी आमकां ओट झालं तर ताजे खातीर घाल का अशें म्हणलें एक चिंतन असं हे चिंतन तुका समोर दिसतोय काय उपयोग असं म्हणून दिसतोय वही उपयोग असं म्हणून दिसता कितें म्हणल्यार आतां केलो पेरंट्स असतात त्यांच्या चेडवां गेली पुरा ॲक्सिडेंट गी मिलिटरी जाऊन गी त्यांचे कोणी पळोवंक पुरा आसना तांकां तो तशी हांव इंग्लिशा सांगता
So for the who don't have children, for them it's okay. But there are some parents, in spite of having children, their children are putting in some old ages, old homes and all. So old homes and all. So I guess everything has an advantage as well as a disadvantage. The main thing that we have to say is old age homes are for only destitutes. Children who are not there. Children are searching for them. Then they are searching for them. 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 That is not an obligation, that is their duty. Like the children. Duty mala kasala tangale utra bukamla duty ki tanka you should spend for them tangale need poloka data atto need sangta ta ha makka 75 ki prayad tere ha uchne old age home arab le re I wish to because there must lokas tu sangi lokas tangale churdu army ki hantu ki tan desha kate tyag kon pran dilala sach ॲक्सिडेंटात गेलेलं असेल त्यांना कोण नाचर त्याने राबून असताच तंगल उठोचून हा राब लो म्हणून दिसलं रे मग त्याला चेरडू असू नये ते सम म्हणून दिसतं की सम नाही म्हणून दिसतं तुम्ही त्यांना कंपनी देऊन त्यांच्या छोटो कम्युनिकेट खर्च झाला ते सम म्हणून दिसतं लाईक इफ यू तुम्ही तुमच्यात डिसिजन आहे तुम्ही गेलार सम म्हणून दिसतं हां बट केलव चेडू आणि त्यांचे आवसबापसं गलंक त्यांचे आवसबापसं तू हंग कोडियालांत एक विश्व कोंकणी केंद्र म्हणून ऐकायला लागी ऐकायला ऐकायला खरं आहे सर ते ते शक्तीनगर शक्तीनगर कसं काम करतो सर तरी ते आता हे स्टुडंट्सांक स्कॉलरशिप देऊनचे त्यांना हे एज्युकेशन आर हे प्रमोट करचे वेर येऊचे बरी ओहो व्हेरी गुड तज अध्यक्ष कोण म्हणून गोतो सगळ्यात हा नो गोतना गोतना ओडना आम्ही दुसरा निमगे आहे तू कोच्चे पुढता कायता हा ओके थँक यू आशिष थँक यू नेक्स्ट अर्जुन रघुवीर भंडारी सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट नमस्कार सगळ्यांक हांव अर्जुन हांव शारदा पी यू सून पी सी एम बी घेतलेलं आणि आता सह्याद्रीन तू फस्ट इयर कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग काढलं अर्जुन अर्जुनाक महाभारताचं अर्जुनाक एक विशिष्ट नाव असेल गांडीवधारी प्रश्न कसा नसेल म्हणा म्हणजे एक विशेष प्रश्न कसा म्हणा रे तू का उपनयन झाला नाव आहे सॉरी उपनयन मुंजी मुंजी झाला बाई मुंजी झाला तर उपनयन म्हणता म्हण गोतस की तुका ना आत्ते मुंज केलेलं आहे तुका उपयुक्त म्हणून दिसतो आहे ताजी युजस म्हण मुंजी केलेलं एक म्हणजे रे फर्स्ट थिंग म्हणजे आम्ही सण असतांचे ना मुंजी जाऊची प्रायरी मग दिसतं आम्ही सण असतांचे सो तेतना आमगेले वेळ तितली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय ना आमका आमचे गेले विषय कितले गोत असतले ॲट मॅक्स आमगेले आ ना आमचे गेले उलयतांची मग आमची गेली यो का आमगेले रिस्पॉन्सिबिलिटी तितलेची ॲज अ चाईल्ड मात्र मुंजी जातन मग दिसतं की कितना मी ते बैसतांची आमगेल्या केस आणि प्रकट जाता सकड आमगेले वैरी दोळ दवरतांची आणि आमकं भटमाम सांगता संध्यावंदन कर का गायत्री मंत्र आमकं सांगता मग दिसता तेतनं सेल्फ एक एक्सपोजर मिळता की आमगेल कल्चर कसं इवन अगर म्हणजे मिगेल इतले सोडलेलं म्हणले त्यांची की केन्ना मुंज जायनी शेला तर मे बी मग गोतना असतं शेला त्या भिक्षाम देही म्हणून इथं वचुका जाता स्टार्ट इथं जेलेलं जी एस बीची कहाणी मग कोणी सांगनी असतं शेला मात्र मुंज जेलेलं तर एक प्लॅटफॉर्म मिळता आता एक बारीक सूक्ष्म विचार आम्ही होडजलप्रा कूड कुटुंब कूड कुटुंबाला वत असतो का मस्त्यान असताची आमगेले आना माक तांकां उठो स्कुला चमकला झाल्या कसले शिकला झाल्या म्हणून मागीर हांव एकलो बँका चमकलो मिगेले सांगचे जाल्यार आनी एकलो बिजनेस करू चमकलो तशें बरं जालें आत्ता सॅटलायट ना म्हळ्यार बा म्हणू बायल एक चेडू करेक्ट ना बाय चान्स आसला रे खंय जो माई मामू असताची हे एज्युकेशनान तो म्हळ्यार शिक आतां प्राय राहील तो एस एस एल सी कांय प्रॉब्लेम ना रायट मागीर तुका कशें दिसता तें पेरंट्साक प्रेशर हाडून ती तांणी एक स्ट्रीम घेवची की तागेले इंट्रस्टार तांणी स्ट्रीम घेवचें
आता या मी गेल्या अनुसार फॅमिली टू फॅमिली चेंज जाता. फॉर एक्झाम्पल आणि तू मस्त इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आहेत त्यांची. आता हा कम्प्युटर सायन्स मी गेलीतलं काढलं, मग कोडिंग अंत इंटरेस्ट आशिल तशी मग मी गेला अन्न कितने काही सांगू का जायनी. मग अण्णान म्हणलेलं बायो काढी, अण्णाक मेडिकल इंटरेस्ट आशिल तसे अण्णान मी गेल वेर अण्णा लेडीज प्रोजेक्ट केले, ट्राय केले की तू बायो इंटरेस्ट आयले रे मग सपोर्ट करू जत्ता. मात्र पेरेंट्सला केंद्र ना आशिले की तू कसं कर का तू. आमगेलो मुख्यमंत्री वीरप्प मोइली असताना हंगे कोंकणी कचेरीक संस्था बनलो, सरकारी संस्थे कोड्याला अंत ते खं अस ताजे नाव कसले, ताजे मुख्यस्थ कोण काय एक सांगू येत की. या एक क्वेश्चन म्हणा मग तुमगेले भाई मम्मा मका आमची गेल संस्थे वर काय कोंकणीत भाई म्हणते की तू मगेल भाई म्हणते तुमगेल भाई तुमगेल प्रश्नच भाई तमळ उत्तर मग योचना म्हणून पुढे सुन गोत तस याची रीझन अगदर मी गेला अनमन मेन मका मंगलोर हळलेले आ 10 वर्ष नाशिक अंत शिलो मी गेला अन अब्रॉड निवत शिलो. मात्र मिगेल अम्मा अक्कनी अन्नक मस्त आश असेल की आम्ही रिटर्न मँगलोरा येऊ का. आमगेल मिझार अंतुल कल्चर हा मिझार एक कपट चमकला. मिझार अर्जुन भंडारी मात मिझार एक कपट चमकला. मिझार मिझार तर एक कपट चमकला तर त्या कल्चरक ब्रिंग बॅक जाऊची का तेरी आम्ही हंगा येईलची.